नमस्कार, आज मी परत एकदा गुडीशेवचा व्हिडिओ घेऊन आले आहे। तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल, माझा व्हिडिओ नक्कीच आवडेल आणि तुम्हीही घरी ट्राय करताल। थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळं गुळाचं प्रमाण आपण खाण्यामध्ये जास्त समाविष्ट करतो। तर 4 वाट्या मी बाहेरचं बेसनपीठ घेतलं आहे। चिमटीभर 2 चिमटी मी सोडा घातला आहे। आता टेबलस्पूनचा चमचा दाखवला आहे। 4 टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे आणि सगळं पहिल्यांदा कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित पिठाला एकसारखं लागलं जाईल। तर मी हाताने पण त्याला सगळं चोळून घेतलेलं आहे। आता पीठ मळून घेऊया। पहिल्यांदा सुरुवातीला मी चमच्याच्या साह्याने मी पाणी मिक्स केलं आहे। नंतर मी हाताने त्याच्या सगळ्या गाठा मोडून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता, कारण बाहेरचं विकतचं बेसन त्याच्यामध्ये पटकिनी गुठळ्या होतात, तर या सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत अशा। तर जवळजवळ सगळ्या मी गुठळ्या मोडून घेतल्या आहे। आणि तुम्ही जर एकटे असाल तर सगळं हे पीठ जे आहे आपण मिक्स केलेलं कालवलेलं तर एक ठिकाणी जमा करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला आपला गॅस जास्त जळत नाही आणि गुडीशेव पण पटपट तळून होते, आपला टाइम वेस्ट होत नाही आणि एक व्यक्तीसुद्धा ही गुडीशेव घरात तयार करू शकते। त्याला म्हणजे दुसऱ्याचे आधार नसले तरी चालतं की एक जण भरायला आणि एक जण तळायला। तसं न करताही आपल्याला पटकिनी आपण गुडीशेव तयार करू शकतो। तर आता मध्यम पीठ मळून घेतलेलं आहे आणि मोठ्या जाळीची मी प्लेट सोऱ्याला लावलेली आहे आणि गरम तेलात सोडून घेतलेली आहे। तेल गरमच ठेवायचं आहे आणि गुलाबी असं रंगावरती तळून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता की खूप घट्ट पण नाही, खूप पातळपणे आपली ही जी गुडीशेव आहे ती मोकळी दिसत आहे। आपल्याला असंच पाहिजे आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस पाकात घालू त्या मोकळ्या होतील। तर अशा सगळ्या मी करून घेतल्या आहे। आता एका कढईत, मोठ्या कढईत 1 टीस्पून मी तूप टाकून मी 3.5 वाट्या मी गूळ टाकून घेतलेला आहे। गूळ फोडून घेतलेला आहे, तुम्ही चिरून पण घेऊ शकता, असं मेजरमेंट घ्यायचं आहे। इथं 1-2 चमचे तुम्ही कमी करू शकता आणि 2 चमचे मी पाणी टाकलं आहे आणि आपण गूळ विरघळेपर्यंत आपल्याला पाक करायचा आहे। अतिथं शेव पण मी मोकळी करून घेतलेली आहे, तशी तोडून घ्यायची आहे। आता पहिल्यांदा 1/4 टीस्पून मी कलर टाकलेला आहे। इथं खायचा कलर आहे, तुम्ही इथं कलर स्किप पण करू शकता। गूळ असा विरघळून घ्यायचा आहे, हलवून बारीक गॅस ठेवायचा आहे। मोठा गॅस ठेवू नये, नाही तर पक्का पाक तयार होईल। आपल्याला पक्का पाक तयार करायचा नाही आहे। थोडा मी अजून कलर टाकलेला आहे जेणेकरून छान कलर येईल। आता पाक जवळजवळ होत आलेले आहे, उकळ्या फुटत आहे। आता 1 टेबलस्पून मी तेल टाकलेलं आहे जेणेकरून आपल्या गुडीशेवला शायनिंग येते, म्हणजे जो आपण पाक करतो त्याला शायनिंग येते। तर पाक झालेला आहे। आपण पाक चेक करताना पाण्यामध्ये तो विरघळला नाही पाहिजे एवढा पाक करायचा आहे। आता शेव मी तोडलेली मिक्स करून घेत आहे, गॅस बंद केलेला आहे आणि शेव मिक्स करायचे आहे। तर पाक सगळीकडे लागावा म्हणून मी आता परातीत ओतून घेणार आहे, म्हणजे शेवचा भाग खाली जाईन आणि पराती वरच्या भागावरती तो पाक येईन, जेणेकरून सगळ्या ह्याला पटपट पाक लागन तसा पाक सगळ्या ह्याच्या सगळ्याला लागल असं फिरवत फिरवत करायचं आहे। तुम्ही पाहू शकता आणि खालच्या बाजूने गोळ्याचा पाक वरती घेत असं सगळ्या गुडीशेवला मी लावत चाललेले आहे। 5-7 मिनिटातच गुडीशेव मोकळी होते। पाक चेक करताना तुम्ही पाक विरघळला नाही की समजायचं की झालेलं आहे। इथं तुम्ही फ्लेवरसाठी विलायची पावडर आणि बडीशेपची पावडर पण टाकू शकता। तर आपली गुडीशेव तयार होत आली आहे। सुरुवातीला त्याला चमच्यानेच मोकळं करायचं आहे। तुम्ही
तुम्ही हात लावू नये, नाहीतर चटका बसू शकतो. आता जवळजवळ सगळी मोकळी झालेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.